नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलायू. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सेलू रोड स्थित पालावरच्या शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊची भेट दिली. दरम्यान गत 7 महिन्यांपासून भटक्या आणि स्थलांतरित समूहातील मुलांना पोलीस कर्तव्य बजावून सामाजिक बांधिलकीतून अध्यापन करणाऱ्या वर्धेतील शिक्षिका संगीता ढोले यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. दरम्यान कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष दिलीपदादा गवई यांच्यासह जिल्हाध्यक्ष हेमंत तायडे, जिल्हा सरचिटणीस विनोद राजगुरू व संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. पात्र हा वत्स गुलमलायू, आपली संस्कृती आपला वसा. पाहत रहा वत्स गुलमलायू, आपली संस्कृती आपला वसा. आज 8 नोव्हेंबर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, कर्मचाऱ्यांचे झुंजार नेते आयुष्यमान कृष्णाजी इंगळे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वाशिम जिल्हा कास्ट्राईब महासंघाच्या वतीने अनंत शुभेच्छा. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाशिम येथे रोजगारासाठी स्थलांतरित होऊन आलेल्या मजुरांच्या वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई, नागपूर, वर्धा, देवळी, बडनेरा इत्यादी ठिकाणावरून सदरील विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना ह्या शैक्षणिक साहित्याचं वाटप आज संघटनेच्या वतीने होत आहे. सदरील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम वाशिम पोलीस दलातील कार्यरत शिपाई कुमारी संगीताताई ढोले ह्या मागील 6 महिन्यापासून प्रत्यक्ष त्यांच्या पालावर येऊन करत आहे. त्यांच्या या कामाचे मी कौतुक करतो आणि आभार सुद्धा मानतो. कास्ट्राईब संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग या ठिकाणी आलेत, त्यांचे सर्वप्रथम मी खूप खूप आभार आणि हार्दिक अभिनंदन करते. आणि आम्हाला या ठिकाणी शाळाबाह्य मुलांना ज्या काही शालेय वस्तू त्यांनी विद्यार्थ्यांना वाटप मोफत वाटप केलेले आहेत त्याबद्दलसुद्धा धन्यवाद. या ठिकाणी गेली 7 महिन्यापासून मी स्वतः या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. आता या ठिकाणी जे काम आहे समजा शाळेचं, तर या ठिकाणी शेड नाही आहे, तर शेड बनवण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि जर आपली इच्छा असेल समाजातील इतर व्यक्तींची काहीतरी मदत करण्याची, की अशा व्यक्तींना की आपलंसुद्धा काही समाजाचं, आपणसुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर आपण मदत करायला पाहिजे. कारण की जर दुसऱ्या आपल्या पैशामधून जर दुसऱ्यांची मदत होत असेल तर खूपच छान आहे. पण हा प्रत्येकांच्या विचार मनामध्ये जर रुजला आणि समाजापर्यंत जर पोहोचवला तर खूप छान होईल आणि विद्यार्थ्यांचासुद्धा विकास होईल. गेल्या 7-8 महिन्यापासून अगदी लॉकडाऊन काळापासून या सेलू रोडवरील जे काही मायग्रंट समूह आहेत, भटके समूह आहेत, त्यांना शिक्षण देण्यासाठी आपल्या वाशिम जिल्ह्याच्या पोलीस कर्मचारी संगीताताई ढोले मेहनत घेत आहेत. आणि वाशिम जिल्ह्यातूनही बरेचसे मंडळी त्यांना सहकार्य करत आहेत, त्या स्वरूपात ते मदत करत आहेत. आज कास्ट्राईब संघटनेचे राज्याध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांचा वाढदिवसानिमित्तानं जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खाऊ आणि काही शैक्षणिक साहित्याचं इथं त्यांना भेट दिलेली आहे. एक गोष्ट इथं मला प्रत्यक्षाने मित्रांनो जाणवते की भर पावसाळ्यात मॅडमनी इथे तात्पुरत्या स्वरूपात सेट केलेलं होतं, परंतु आता ऊन तापत आहे आणि मुलांना खरोखर सावलीची गरज आहे, कुठेतरी निवाऱ्याची गरज आहे. म्हणून त्यांना एक सेट बनवायचं आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये. परंतु सेट जरी बनवायचं झालं तरी त्याला थोडासा खर्च येतोच. तर या वत्स गुलमलायूच्या माध्यमातून तमाम युवर्सना विनंती आहे
की जर अशा समाजोपयोगी कार्यक्रमासाठी जर आपण पुढाकार घेऊ शकत असाल तर नक्कीच त्या गोष्टीसाठी मदत करा। जे काही शेड ते उभारत आहेत या मुलांना सावली देण्यासाठी नक्कीच आपला आपण पुढाकार घेऊन त्यांना मदत करू शकता। कुठल्याही स्वरूपात आपण सहकार्य करू शकता, शैक्षणिक साहित्य असेल, खडूफळं असेल किंवा आर्थिक सहकार्य असेल, तुम्ही नक्कीच जर केलं तर त्या हा जो काही यांचा उपक्रम आहे तो पुढे जाण्यास आणि शिक्षणाची ज्ञानगंगा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल। आपली काळजी घ्या, पाहत राहा वत्स गुलमलाही।